तुम्ही मला आजपासून फॉलो करा, मी आहे इंस्टाग्रामवर, आणि माझे रील फॉरवर्ड करा, बस झालं, काम झालं आपलं. प्रेमाने जवळ घेतलेलं आवडतं की वडिलांनी फाटकन मारलेली आवडते? हा, त्या घरातला विलन हा बापच असतो. आई म्हणजे मायेचा ममतेचा झरा, आणि बाप तिथे 12-12 तास करून मेहनत करून सगळं घर चालवतो, तर बाप खतरनाक विलन. खरं आहे की नाही? मटन, चिकन, मच्छी, अंडी खाणारे किती लोक आहेत? पुढच्या वेळेस मटणाची पार्टीच ठेवावी लागेल. आपण लहानपणापासून कशावर जगलो आहे? मटणावर. माझा तर आठवडा मटणाशिवाय जातच नाही. तुम्हाला मटणावर बंदी घातलेली आवडेल? तो प्रयत्न सुरू झाला आहे. मुलींनी फक्त इथे खूपशा मुली आहेत ज्यांना मणिपूरबद्दल माहितीच नाही आहे. परत एकदा पोरींनी ज्यांना मणिपूरबद्दल माहिती आहे त्यांनी हात वरती करावा. जरा वरती करा ना, असा कॅश ठेवता. जरा वरती, अजून वरती कर ना, तू अजून वरती कर. दोन स्त्रियांना पकडलं जातं, 100 पुरुषांसमोर त्यांना नग्न केलं जातं, त्यांना छळत शेतात आणलं जातं, आणि पोलिसांसमोर त्यांच्यावर बलात्कार केला जातो. त्यांचा नवरा, त्यांचे आई वडील त्यांच्या समोर उभे असतात आणि त्या महिलांवरती बलात्कार होत असतो. हा भारत तुम्हाला आवडणार आहे? हा भारत तुम्हाला मान्य आहे? परवा ट्रेनमध्ये जे झालं ते तुम्हाला मान्य आहे? हो का नाही, जरा जोरात बोला. आज मणिपूरमध्ये ती होती, उद्या असंच वातावरण चिघळत गेलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्यापैकी कोणीतरी असेल. आणि म्हणून मणिपूरमध्ये जे झालं त्याचा निषेध करत असतानाच भारतामध्ये हे घडू नये म्हणून आपण जोरदारपणाने बाहेर पडलं पाहिजे. वयाचा प्रश्न नाही की मी छोटी आहे, मी कशी बाहेर पडू. इंदिरा गांधी या 11 वर्षाच्या होत्या आणि त्यांनी तेव्हा स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, आणि बाल काँग्रेस नावाची सेना काढली होती. ती बाल काँग्रेस ह्याच्यासाठी काढलेली की नेहरूंचा निरोप गांधींना द्यायचा असेल तर एखादा छोटा पोरगा जायचा, निरोप घ्यायचा आणि जाऊन गांधींना देऊन यायचा. कुणाला कळायचं पण नाही. तेव्हा ह्या ज्या बलात्काराच्या गोष्टी घडतायत, या मारामारीच्या गोष्टी घडतायत, हरियाणामध्ये घरं जळली जात आहेत, महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवल्या जात आहेत, ह्याच्या विरुद्ध तुम्ही तरुणांनी बोललं पाहिजे. रील्स कोण की रील्स किती जण करतात? रील्स एकही नाही. लाजू नका, बिंदास बोला. कारण का मी रील्सची स्पर्धा घेणार आहे आणि सर्वोत्तम रीलला 10 लाख रुपये देणार आहे. कारण का आता पोचायचं माध्यम काय, लोकांपर्यंत पोचायचं माध्यम काय? सोशल मीडिया, व्हॉट्सअप, ट्विटर आणि इंस्टाग्राम. इंस्टाग्रामवर किती जणार? इंस्टाग्रामवर खतरनाक. म्हणजे सगळं काही पसरवायला तुमच्या हातात आलं की तुम्ही पुढे करणार. तुमचे 100 फॉलोअर असतील ना, आहेत ना, मग सोपं झालं काम. तुम्ही मला आजपासून फॉलो करा, मी आहे इंस्टाग्रामवर, आणि माझे रील फॉरवर्ड करा, बस झालं, काम झालं आपलं. तुम्हाला घरी वडिलांनी प्रेमाने जवळ घेतलेलं आवडतं की वडिलांनी फाटकन मारलेली आवडते? हा, त्या घरातला विलन हा बापच असतो. आई विलन नसते कधी. आई म्हणजे मायेचा ममतेचा झरा, आणि बाप तिथे 12-12 तास करून मेहनत करून सगळं घर चालवतो, तर बाप खतरनाक विलन. खरं आहे की नाही? मग मला एक सांगा, आता
की हा देश आईच्या ममतेने चालवला पाहिजे की मागच्या भागावरती दांडका मारून चालवला पाहिजे? बोला, आईच्या ममतेने की मारून? कसा? आईच्या ममतेने. दोन्ही पाहिजे, फटके पण पाहिजे तुम्हाला. मग ते एन सी सीला फटके मारले तेव्हा बोंबाबोंब का झाली? एन सी सीला मस्त फटके बसलेत मागच्या भागावर. तुम्हाला आवडले ते? आवडले की नाही? मग तुम्हीच तर म्हणताय थोडेसे फटके पण मारले पाहिजे. फटके खाण्याची कोणाची कोणाची तयारी आहे? अरे तोंडाने हो बोलतो आणि कृतीने नाही म्हणता. कुठल्याही माणसाला जिंकायला दोघांच्याही डोळ्यामध्ये प्रेम दिसावं लागतं. तुम्ही जबरदस्तीने कोणाला कोणाकडनं काहीच करून घेऊ शकत नाही. इथे किती पोरी बसल्या आहेत त्यांच्या डोक्यावर टिकली नाही आहे. जबरदस्ती तुम्हाला कोणी सांगितलं तर टिकली लावा, तुम्हाला आवडेल? तुम्ही जर उद्या फ्रॉक घातला आणि कोणत्याही गल्लीतल्या पोरांनी तुम्हाला जबरदस्ती करून सांगितलं ए या फ्रॉक काढून ये आणि सलवार कमीज घालून ये, तुम्हाला आवडेल? तेव्हा हे ह्या देश जबरदस्तीने कोणीच चालवू शकत नाही. तुमच्या घरात मटण खाणारे किती लोक आहेत? मटण खाणारे पाणी मटण खाणारे किती लोक आहेत? आयला इथले लोक मटणच खात नाहीत. मटण, चिकन, मच्छी, अंडी खाणारे किती लोक आहेत? पुढच्या वेळेस मटणाची पार्टीच ठेवावी लागेल. मटण खायचं नाही अशी बंधनं यायला सुरुवात झाली आहे. आपण लहानपणापासून कशावर जगलो आहे? मटणावर. माझा तर आठवडा मटणाशिवाय जातच नाही. मी आठवडाभर मटण, चिकन, मच्छी खातच असतो आणि मला ह्याच्यावर कोणी बंदी घातली तर मी जगू शकणार नाही. तुम्हाला मटणावर बंदी घातलेली आवडेल? तो प्रयत्न सुरू झाला आहे. तो प्रयत्न सुरू झाला आहे. आता कोणी काय घालावं, कोणी टिकली लावावी का न लावावी, कोणी काय ड्रेस घालावा हे कोणी इथे बसलेल्यांनी ठरवलेलं तुम्हाला आवडेल? तुम्हाला तुमचा चॉईस आहे? मग तुमच्या चॉईसनुसारच वागायला, चालायला, कपडे घालायला शिका. कोणाची बंधनं आली म्हणून तुम्ही काय कराल तर तुम्ही स्वतःच्या स्वातंत्र्यावरती गदा मारून घेताय. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. जी मूलभूत कर्तव्य दिली आहेत संविधानामध्ये, वाचा ते आता संविधान. 14 मूलभूत कर्तव्य दिली आहेत की ज्याच्यामध्ये कोणीच हस्तक्षेप करू नये त्याच्यामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. पेहरावाचं स्वातंत्र्य दिलं आहे. तुम्ही काय बोलाल तुम्ही बोला, तुम्हाला संविधानाने संरक्षण दिलेलं आहे. पण म्हणून गांधीजींचा बाप मुसलमान होता हे हा देश मान्य करणार नाही. तुम्हाला जर लक्षात येत असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही कोणीही गेलं की पहिल्यांदा तो जाऊन त्या देशामध्ये असलेल्या गांधी पुतळ्याला नमस्कार करतो. या देशामध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जरी आला तो पहिल्यांदा गांधीजींच्या समाधीवर जातो आणि गांधीजींच्या समाधीवर जाऊन फुलं अर्पण करतो. हा देश गांधी आणि बुद्धाचा आहे. जिथे शांतता आणि ममत्व, बंधुत्व ही या देशाची ताकद आहे. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, म्हणजे मित्रमैत्रिणींनो, हा देश पुढे कसा चालवायचा आहे 18 वर्षानंतर तुम्हाला ठरवायचं. तेव्हा मनात आत्तापासून विचार करून ठेवा की धार्मिक द्वेष, जातीद्वेष हे आपल्या मनात येता कामा नये. माणूस माणूस म्हणून जगला पाहिजे आणि तो जगवण्यासाठी या नवीन पिढीने तयार व्हावं म्हणून आम्ही असे कार्यक्रम घेत असतो की प्रबोधन होऊन तुम्हाला कळावं की या देशामध्ये काय काय चालू आहे. त्याच्यामागे जाऊ नका, व्हॉट्सअपवर जाऊ नका. दररोज एकदा तरी 15 मिनिटासाठी वृत्तपत्र वाचा. त्याच्यातलं जे असतं ते सत्य असतं
अगदी अंतिम सत्य नसतं पण सत्य असतं. व्हॉट्सअपवर तरी आलेल्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. आणि मणिपूरमध्ये जो प्रकार झाला आहे, तुमच्या घराजवळ जर कुठे मोर्चा निघणार असेल त्याच्या विरोधात, तर त्या मोर्चात सामील व्हा. खास करून पोरींनी सामील व्हा. आणि आता महिला अन्याय सहन करणार नाहीत. आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत, आम्ही सावित्रीबाईच्या लेकी आहोत, आम्ही अहिल्याच्या लेकी आहोत. आम्ही अन्याय सहन करण्यासाठी जन्मालाच आलेलो नाही हे तुम्हाला ठासून समाजाला सांगावं लागेल. आणि तुमचा आवाज हा मजबूतीने उभा करावा लागेल अशी मी विनंती सावित्रीच्या लेकींना करतो. या सगळ्या तरुण पोरांना विनंती करतो की मनामध्ये द्वेष, मनामध्ये जातीद्वेष, हा तो जातीचा तो त्या जातीचा तो त्या जातीचा. आपण सगळे मित्र आहोत, आपली सगळे भावंड आहोत, पहिलीपासून दहावीपर्यंत एकत्र गेलो की आयुष्यभर एकत्र राहतो. एक वेळ भाऊ मदतीला येत नाही पण मित्र मदतीला येतो, मैत्री अजरामर असते. तेव्हा आपापसातली मैत्री टिकवा. जात, धर्म, पंथ, प्रांत ह्याच्यावर मैत्री नसते, पण मैत्री ही नात्यावर, प्रेमावर असते. मित्र हा घट्ट हात पकडणारा असतो, तो हात कधीच सोडत नाही. असा हात न सोडणारा मित्र शोधा, एवढंच आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांना भेटून तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आज वाढदिवसाचा खरा आनंद मला झाला. ज्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. तुम्ही सगळे इथे आई वडील आणि तुम्ही विद्यार्थी इथे आलात, तुम्हाला ऊर्जा मिळावी, तुम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. आपण असेच आनंदी राहा, आपण असेच एका विचाराने, जो विचार या देशाचा विचार आहे, जो विचार या देश या महाराष्ट्राचा विचार आहे, जो विचार शिवशाहू फुले आंबेडकर म्हणून ओळखला जातो, त्या विचारांनी पुढेचा एवढंच आपल्याशी बोलतो. शब्दरूपी विश्वातनं रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.